माननीय राज्यपालांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याच्या उद्देशाने 15 मार्च रोजी नवीन विधानसभा बोलवण्याचे आदेश दिले आहेत। कार्यवाहक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सादर केला होता, जो स्वीकारण्यात आला होता आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नाम निर्देशित करण्यात आले होते। गोव्यात नवीन सरकार स्थापन होणार असून नियुक्त प्रोटेम स्पीकर गणेश गावकर यांनी राजभवन येथे 11:30 वाजता गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते आमदारकीची शपथ घेतली। अपक्ष उमेदवार आणि एमजीपीने भाजपला पाठिंबा दिला आहे। भाजपच्या 4 ब्लॉक कमिटीच्या प्रमुखांनी संयुक्तपणे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला एमजीपीला पूर्णपणे सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले, कारण पक्षाने आधीच 20 जागा जिंकल्या आहेत आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकते। Having been elected a member of the Legislative Assembly of the State of Goa, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. गांवकर इलेक्ट होके आए हैं, उनको आज गवर्नर ने ऑथराइज्ड प्रधानमंत्री अपॉइंट किया है। बाकी सभी एमएलए को शपथ दिलाने के लिए आज उनको शपथ यहां दिलाया और 39 एमएलए को शपथ दिलाने के लिए कल 11:30 बजे जो हाउस कॉल किया है, तो 11:30 बजे कल हाउस में सभी एमएलए को शपथ दी जाएगी। तो मैं ऑनरेबल गवर्नर जिन्होंने आज अपने एमएलए गणेश गांवकर को जो शपथ दिलाया, मैं गणेश गांवकर का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और कल उनके अध्यक्षता के लिस्ट में कल बाकी सभी एमएलए को शपथ दिया जाएगा। मुख्यमंत्री का गणेश गांवकर है अपॉइंटेड एज ऑथराइज्ड पर्सन टू गिव द ओथ फॉर द अदर 39 एमएलए, सो ऑलरेडी द हाउस हैज कॉल्ड to give the oath ceremony for the another 39 MLA, so I am congratulating Ganesh Gaonkar as authorized the person of the governor to give the oath for the other 39 MLA. Thank you. अंगणी सभापती जी आठवणे ऑथराइज पर्सन जो आता गव्हर्नर आता तो ऑथराइज पर्सन म्हणून मग अपॉइंट केले आता आणि फाल्या सकाळी 11:30 बाकी सगळे एमएलए 39 MLA शपथ दिवपा लागून हाऊस संबंध केले असं ते फाल्या सकाळी 11:30। पण तुमचं कामकाज असं ते त्याच टाइमात स्टॉप जाते या कंटिन्यू प्रोसेस ॲज अ सभापती? सभापतीची कायदेशीर निवड ते हजन जाता नॉमिनेशन फायल करून एमएलए प्रोसेस जातो। असे चर्चा असा की तुमचा उपसभापती सगळे मागीर पहिली सगळे निवड आजचे पोझिशन जी असा मागीर किती जाते ती मागीर पळूया। पझलू टोनसे, कॅनन सिटी न्यूज, गोवा।